कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन मन धनाने मदत करत देवदूताप्रमाणे प्रामाणिक कार्य करणारे रायगडचे माजी खासदार दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनमध्ये समारंभपूर्वक कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दैनिक शिवनेरच्या वतीने बुधवारी सायंकाळी झालेल्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ जगन्नाथराव हेगडे, डॉ अमय देसाई, प्रशांत कारुळकर आणि लीलाधर चव्हाण यांना कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समेत त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले, अमोक ठाकूर, स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते संस्थांनी देवदूतप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करून तेवढी कमी असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे केले. आप सब लोगों ने कोरोना में बहुत काम किया, अच्छा काम किया. और सच तो यह है कि आप जैसे सब लोगों के प्रयास से हिंदुस्तान में फैटलिटी रेट न्यूनतम मिनिमम है. और ये आप सब लोगों का प्रयास है कि हिंदुस्तान की, इंडिया की रिकवरी रेट सबसे अच्छी है. और ये सबका श्रेय आप जैसे लोगों को जाता है. और ये जो कोरोना है, लोग इससे पहले बहुत डर रहे थे, लेकिन आप लोगों ने कुछ ऐसा प्रयास किया कि आदमी बीमार हो जाता है, लेकिन उसे लगने लगा कि शायद मैं घर में ही क्वारंटाइन होकर के भी ठीक हो सकता हूं. तो एक जो एफर्ट दैट यू डिड और जो डेडिकेशन से विशेष करके डॉक्टर, नर्सेज एंड ऑल अदर मेडिकल स्टाफ और उसके साथ साथ जो सोशल वर्कर्स हैं, एनजीओ हैं, लाइन्स क्लब जैसे आप लोग भी बोल रहे थे, ऐसे अनेक लोग हैं जिन लोगों ने मुझे ऐसा लगता है कि एकदम देवदूत बन करके काम किया है. नॉट ओनली दैट यू आर प्रेजेंट हियर, अपार्ट फ्रॉम दैट लॉट ऑफ पीपल, नंबर ऑफ पीपल, असंख्य लोग, ऐसे सारे लोगों ने इस कोरोना काल में एक बहुत ही, मैं कहता हूं कि एक इतना प्रशंसनीय काम किया है कि मैं सोचता हूं कि उसकी जितनी भी तारीफ की जाए, प्रशंसा की जाए, कम है. लहानपणापासून खूप काबड कष्ट केले. कष्टाने आर्थिक सुबकता आली असली तरी ते दिवस विसरायचे नाही हे मनात ध्येय कायम ठेवले. मी व्यवसायात कोटी रुपये कमवले पण ते माझे नाही, त्यात समाजाचा वाटा आहे असे मी मानतो, म्हणून मी समाजासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो, असे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. आम्ही कुठेही पक्ष आता शेकात असताना नाही, काँग्रेस मध्ये असताना नाही आणि भाजपमध्ये असताना नाही, आपल्याला काय देवाने आपल्याला जे काम दिले, आपल्या वाट्याला जे काम आले ते काम चांगलं करत जाणं हे आपलं काम. लहानपणापासून अतिशय कष्टामध्ये वाढलो, डोक्यावर पाण्याचे अंडे वाढ नेले, डोक्यावर जंगलातून फाटी पण आणली, आता फटाण्याची ते जंगलातून, त्यावेळेला काहीच पर्याय नव्हता, शेगडी नव्हती, रॉकेट मिळत नव्हतं, आणि त्याच्यानंतर ते सर्व करून आपण जर दोन पैसे आपल्या हातात आले तर ते गोल निर्माण करतात, त्यातला मोठा वाटा द्यायला पाहिजे अशी माहिती मला. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जायला गेलो, महाराजांनी सांगितलं की थोडीले भांडार धन्याचा माल मी तो हा माल मागव आहे, आपलं काहीच नाही, देवाचं सगळं आहे, त्याचा वाटा मोठा आपल्या हातात आलाय ना, मग तो आपण हमाल म्हणून फक्त इकडून तिकडून यायचा, इतकंच काम करायचं आहे,
आपल्याला अत्यावश्यक आहे तितकंच फक्त ठेवा. आपण मोठं जर ठेवलं ते काही आपल्या बरोबर जाणार नाही. आणि तशा दृष्टीनं मग थोडं थोडं काम करताना आज कोट्यावधी रुपयाचं काम करायचं, कोट्यावधी रुपये कमवायला लागलो, मग ते माझे नाही. त्यातला माझा वाटा मला आवश्यक तिकडे ठेवून पण बाकी समाज उत्तर जायला पाहिजे आहे. आणि त्या वृत्तीनं शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात हे काम करत असताना हे काम करताना यश हे सतत पाठीशी राहिलं. म्हणजे अगदी अक्षरशः प्रत्येक वेळेला आपल्याला चांगलं यश मिळत गेलं. आणि त्याच्यामुळं सर्वांची अगदी मला वाटते ही कृपादृष्टी की माझ्यावर लाभली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.